सोलापूरमधील बार्शीत ग्रामस्थांच्या वतीनं टाळेबंद आंदोलन करण्यात आलंय. टाळेबंद आंदोलनामुळे इंडियन शुगर कारखाना बंद झालाय. कारखान्यामुळे होणारं प्रदूषण थांबवण्याची ग्रामस्थांनी मागणी केली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित सिंह शिंदे यांचा बार्शी तालुक्यातील तुर्कपिंपरी येथील बबनराव शिंदे इंडियन शुगर कारखाना मोजमाप करून भांडवली मूल्याच्या आधारे कर देत नसल्याने ग्रामस्थांनी टाळेबंद आंदोलन करत कारखान्यास कुलूप लावले. आमचं गाव बार्शी तालुक्याच्या बाउंड्रीवरती आहे. तालुक्यापासून जवळजवळ 30 किलोमीटर अंतरावर आहे आणि जिल्ह्यापासून 80 किलोमीटर अंतरावर आहे. आणि त्याच्या प्रत्येक बाबीमध्ये ज्या लक्षात घ्या मूलभूत गरजा आहेत, मग पाणी असेल, वीज असेल, रस्ते असतील, त्यानंतर लक्षात घ्या आरोचं पाणी असेल, ह्या ज्या काही गोष्टी लक्षात घ्या आम्ही त्यावर त्याच्यापासून वंचित आहे. त्या वंचित गोष्टी पूर्ण करण्यासाठीच आम्ही कारखान्याला परवानगी दिली होती की या कारखान्याच्या माध्यमातून आपल्याला 2 पैसे मिळतील आणि त्याच्यावर आपल्या गावचा विकास होईल. आणि ती पूर्णपणे आमची निराशा झालेली आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या आंदोलनाची वेळ आली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.